आधी शेतकरी संकटात आहे, तुम्ही फडणवीसांशी थेट बोलून आताच्या सरकारकडे या मागण्या मान्य करून घेऊ शकत होता, मग हा घाट का? मी मगाशी एक स्पष्ट केलं की आमची लढाई ही या व्यवस्थेनं वर्षानुवर्ष शेतकऱ्यांचं खळं लुटलेलं आहे. त्या व्यवस्थेमध्ये जे शेतकऱ्यांना पारतंत्र्यात ठेवणारे कायदे केले गेलेले आहेत ते कायदे संपुष्टात आणा ही मागणी घेऊन आम्ही निघालेलो आहे. देवेंद्रजी फडणवीस मी आज यशवंतराव चव्हाण साहेबांच्या साक्षीनं सांगतो, त्याचा मला गर्व आहे की यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नंतर या महाराष्ट्राला विकासभिमुख नेतृत्व जर कुणाचं असेल तर ते देवेंद्र फडणवीसचं आहे. आत्ता मला तुम्ही विचारलं त्याचंही उत्तर देतो, कारण पवारशाही या महाराष्ट्रातली नष्ट फक्त एकमेव माणूस करू शकतो आणि त्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस. पवारशाहीनं या महाराष्ट्रामध्ये सरदार निर्माण केलं, गड्या निर्माण केल्या, वाडे निर्माण केले. या गड्यांनी, या वाड्यांनी, या सरदारांनी गावगाड्याला लुटलं आणि या लुटणाऱ्यांचा बंदोबस्त देवेंद्र फडणवीसच करू शकतो, म्हणून पवारांच्या पोटामध्ये गोळा उठतो. बाकी काही कारण सदाभाऊ खोत यांचं राजकीय ज्ञान मला फार कमी दिसते. गेल्या 56-57 वर्षापासून सातत्याने पवारसाहेब राजकीय आणि समाजकारणामध्ये काम करतात. त्या अर्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यांच्यासारखा दांडगा अनुभव राजकारणामध्ये महाराष्ट्रातच नाही तर भारतामध्ये सुद्धा त्यांच्यासारखा दांडगा अनुभव नाही आहे. संपूर्ण भारतामध्ये हा सर्वात ज्येष्ठ राजकारणी म्हणून आदरणीय शरद पवार सगळे मानलं जातं आणि त्यांची तुलना आपण कुणाशी करायची याचा सदाभाऊ मी थोडंसं गेल्या 50 वर्षाच्या राजकारणाचा त्यांनी अभ्यास केला पाहिजे आणि मग जे काही त्यांना बोलायचं ते बोललं पाहिजे.